जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर यांच्या विद्यमाने तसेच राष्ट्रीय समाज पक्ष आणि शरद ग्रामीण बहुउद्देशीय संस्था वावरत यांच्या वतीने रविवारी एक दिवसीय भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी तहसीलदार अनिलराव दौंडेसाहेब यांच्या शुभहस्ते तर जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी रमेशराव माने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रमुख उपस्थिती अहमदनगर जिल्हा बालकल्याण अधिकारी विजयमाला माने, पशुवैद्यकीय अधिकारी संतोष पालवे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरदरावजी बाचकर आणि विशाल भावले आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सर्व राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमास विशेष सहकार्य डॉक्टर गुप्ता आणि डॉक्टर सावंत यांनी केलं. प्रास्ताविक नानासाहेब जुंधारे यांनी केले आणि सूत्रसंचालन संजय तमणर यांनी केलंय. तर शरदराव बाचकर यांनी उपस्थितांचे आभार मानलेत. आज हा जो आपले जिल्हाध्यक्ष शरदभाऊ बाचकर यांनी आज कार्यक्रमात आयोजन केलेला आहे, असे अनेक कार्यक्रम त्यांनी घेतलेले आहेत असं मला वाटतं. पण खरोखर त्यांचं काम एकदम चांगलं आहे आणि अतिशय समाजप्रिय व्यक्ती असं मला वाटतं त्यांच्याबद्दल. आणि बऱ्याच वेळा ते सक्रिय असतात बऱ्याच चांगल्या सामाजिक कार्यामध्ये. तर त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण शुभेच्छा देतो, पण या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वांनी त्यांना पुढील आयुष्य त्यांचं भरभराटीचं जावं, आरोग्यदायी जावं यासाठी कोटी कोटी शुभेच्छा आपण सर्वांच्या वतीने त्यांना देत आहोत. अतिशय चांगलं काम आहे त्यांचं. तर इथं जमलेल्या बंधूंना एवढंच सांगायचं की तुम्ही जीवनामध्ये जर विचार चांगला केला तर निश्चितपणे तुमच्या घटना कशा घडत असतात. सकारात्मक विचार करा, निर्णय घेताना अचूक घ्या आणि जो काही निर्णय घेतला त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळणार आहे. आजचा तुम्ही जो रक्तदानाचा निर्णय घेतला आहे तो खूप चांगला निर्णय घेतलेला आहे की तुम्ही एखाद्या माणसाचं जीवन वाचवणार आहात, एखाद्या माणसाचं पुढे त्याच्या आयुष्याचं तुम्ही एक त्याच्यामध्ये सहभागी झालेला आहात, त्याच्या जीवनासाठी एखाद्या माणसाचे जीव वाचवण्यासाठी. तर अतिशय चांगला हा असा उपक्रम आहे. सवय चांगल्या लावल्या तर निश्चितपणे त्या माणसाच्या जीवनामध्ये चांगले बदल होतात आणि बदल होणं अपेक्षित आहे. या दानाच्या माध्यमातून ती माणसं जगत असतात. अनेक वेळा आपल्या कुटुंबामध्ये असे प्रसंग येत असतात की अशा रक्ताची गरज भाषण लोक कुठं जायचं काय करायचं. तुम्हाला वाटतं या रक्तदानाच्या माध्यमातून जे प्रमाणपत्र आपल्याला मिळतं त्या प्रमाणपत्राच्या आधारे आपण एक बॅग किंवा आपल्याला रक्तगटाचं रक्त आपण घेऊ शकतो. त्याच्यामुळे जसं आपण रक्त देताना दुसऱ्याचं सहकार्य करतो त्याच वेळेस आपल्याला सुद्धा या रक्तदानाच्या माध्यमातून या प्रमाणपत्राच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा मदत होत असते. शरद भाऊ आणि आमचे संबंध 2004 पासून आम्ही सोबत काम केलं आहे. 2004 साली आम्ही गावडीमध्ये एका संस्थेमध्ये कार्यरत होतो, त्यावेळेसही मी अधिकारी आणि ते कर्मचारी होते. आज ती पदा दिली जाते त्यांची विकासाची गंगा ही अशीच उत्तरोत्तर वाहत राहावं. त्यांचा राष्ट्रीय समाज पक्ष असेल, पक्षाचं नाव घेऊन करू शकतो की होणार नाही, पण काय हरकत नाही. आज काय व्हायचं ते बघू. शरद भाऊंच्या या कार्याला आपण सर्वांच्या शुभेच्छा असतील. आणि कार्यक्रमात उपस्थित असलेले आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष संबंधी रमेशराव माने साहेब, उपस्थित असलेल्या विजयमाला माने मॅडम, संतोषजी पालवे साहेब, शरदरावजी भास्कर साहेब जिल्हाध्यक्ष गावचे सरपंच या ठिकाणी आता आयोजित केलेलं आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. असे समाज उपयोगी काम समाजातील चांगल्या विचाराचे कार्यकर्ते करत असतात. त्यांना अशा कामातूनच समाजकारण राजकारण करत असताना त्यांना आपल्या सरकारचं सर्वांच्या समाजाच्या पाठीशी ठेवणं गरजेचं असतं. तर आजचा हा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी 50-25 काही लोकांनी जरी रक्तदान केलं तरी ते खूप मोठं सर्वश्रेष्ठ असेल असा कार्यक्रम. काहीतरी भव्य दिव्य कार्यक्रम ठेवायचा, मोठमोठे वृक्ष द्यायचे, भाषणबाजी करायचे आणि निवडून जायचे, त्याच्यातून समाजोपयोगी काही निघत नाही.
परंतु हा आज छोटासा का होईना परंतु अतिशय चांगला कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि या आपण केलेल्या रक्तदानातून काही लोकांचा जीव नक्कीच वाचेल. आपण या आपल्या कुटुंबाबाबत जे वेळ आली तर आपल्याला बऱ्याच लोकांना अनुभव असतो की पूर्वी खूप धावपळ होती परंतु समाजामध्ये समाजाने एक चळवळ स्वीकारली रक्तदानाची आणि जे काही समज होते ते सर्व निघून गेले. त्याच्यामुळं कुणीही तरुण विद्यार्थी असतात कार्यकर्ते असतात समाजाचा कुठलाही घटक असतात रक्तदान स्वतः सहजी करायला तयार होतो. आणि त्यासाठी आपल्याकडे ज्या काही जनकल्याण रक्तपेढी नगरमध्ये कार्यरत आहे त्यांनी जे समाजामध्ये उद्बोधन केलेलं आहे तेही चांगलं आहे. त्याच्यामुळं रक्त आता सहज उपलब्ध होतं म्हणजे हा कशाचा परिणाम आहे तर समाजामध्ये यांनी जी जागृती केली आणि आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी किंवा समाजामध्ये समाजकार्य करणाऱ्या लोकांनी असे शिबिर आयोजन केले आणि मोठ्या प्रमाणामध्ये रक्ताची रक्तपेढी चांगली अद्यावत राहील यासाठी सहकार्य केलं. तर तुमच्या या मुख्य कार्यक्रमाला मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या दोन शिक्षण या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रमेश चौधरी मान्य साहेब जिल्हा ग्रामीण दुर्गाचे अधिकारी अंगत नगर तसे त्यांच्या हस्ते वीज प्रयोजनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं असे आपल्या तालुक्याचे धरणेश्वर यांनी अतिशय त्यांचं काम चांगलं आहे असे विनंती दोनदे साहेब कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती विजयमाला माने मॅडम अहमदनगर जिल्हा पालकांचे अधिकारी तसेच आमचे मित्र आणि सर्व आम्हाला असे मार्गदर्शन करणारे संतोषजी पालवे साहेब सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन अहमदनगर तसेच विनायकजी मोहर साहेब पत्रकार आणि देखभागाचे माझे सरपंच होते तसेच डॉक्टर गुप्ता आणि ज्यांच्या आम्हाला त्यांनी हा योग घडून आणायचं काम वारंवार त्यांची मला येऊन भेट दिली असे आवड सर तर त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांचे आयोजन करा असे आमचे सावंत साहेबांची कन्नड सर्व चाललेले आमचे तालुक्याचे तालुका अध्यक्ष राहेब प्राध्यापक कन्नड सर सर्व माझे सहकारी नारायण कन्नड भाऊ गावडे उपाध्यक्ष राजभाऊ बेलेकर सर्व आमचे तालुका अध्यक्ष साहेब या गावात आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे 70-80% गावात शाखा झालेले आहे आणि प्रत्येक शाखा अध्यक्षाला संकल्प आहे किमान आम्ही बोलते पाच त्याग आम्ही या कार्यक्रमानिमित्त तुम्हाला देऊ त्याला उशीर होत आहे येतच असतील आम्ही सगळे तरी किमान तुमचं म्हणण्याचं म्हणते ना आम्ही 50% देण्याचा प्रयत्न करू. तुम्ही सर्वजण आम्हाला विनंती मान देऊन आला सर्वांचं आभार मानतो आणि आम्ही सरांनी सांगितलं आहे तर आम्ही वावरातलं एक कृषी पर्यटन केंद्र सुरू करीत आहोत लवकरच तुमच्या हस्ते आम्ही उद्घाटन करणार आहे बांधकाम त्यावर 30-35% झालेलं आहे आणि तुमची मदत आम्हाला लागणारच आहे जर चाचणी करणार आहे तर आम्हाला शंका नाही. खरं यापुढे हैदराव मॅडम येऊन गेलं होतं आपल्याकडं संतोष सरच होते त्यांच्याबरोबर व्हिडिओमध्ये असे अनेक छोटे मोठे कार्यक्रम आम्ही घेतच आलो आतापर्यंत आणि यापुढेही घेतच राहणार आहे. तुमच्या सर्वांचे सहकार्यांची सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही सर्वजण उपस्थित राहायला सर्व रक्तदान आणि या अंगाने जनकल्याण रक्तपेढीच्या विद्यमानातील राष्ट्रीय समाजपक्ष शरद राहून संस्थेच्या वतीने एक दिवस योग्य रक्तदान शिबिराला सर्वजण उपस्थित राहिला मी सर्वांचे आभार मानतो आणि सतीश फुलसौंदर सी 24 तास राहुरी.